Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to see the poem To a Butterfly from 9th standard textbook. So if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and press the bell icon to get our latest video updates. So let's get started. Mitranno, pratham apan ya kavitecha anuvad pahuya. The title of the poem is To a Butterfly and the poet is William Wordsworth. The poet is addressing to a butterfly. Kavi phulpakrala uddeshun bolat ahe. Stay near me, do not take thy flight. Stay near me arthat majya javal tham, majya javal raha. Do not take thy flight means do not fly away. दूर उडून जाऊ नकोस, हे फुलपाखरा माझ्याजवळ थांब, दूर जाऊ नकोस. अ लिटल लॉन्गर स्टे इन साईट, थोडा वेळ माझ्या दृष्टीच्या समोर राहा. स्टे इन साईट म्हणजे माझ्या डोळ्यासमोर राहा, माझ्या नजरेसमोर राहा. अ लिटल लॉन्गर, थोडा वेळ. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी. मित्रांनो, या ओळींचा अर्थ आहे मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी मीन्स आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट मेनी थिंग्स. मला तुझ्याशी अनेक गोष्टींविषयी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट मेनी थिंग्स. आणि हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी याचा अर्थ आहे यू आर द रिमाइंडर ऑफ माय चाइल्डहूड डेज. तू माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून देणारा आहेस. तुला पाहून मला माझे बालपणीचे दिवस आठवतात, असं कवी त्या फुलपाखराला म्हणतोय. फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट, डेड टाइम्स रिवाइव इन दी. फ्लोट नियर मी, फ्लोट म्हणजे तरंगणे, पण या ठिकाणी अर्थ माझ्या आजूबाजूला माझ्या जवळ उडत राहा, फ्लोट करत राहा, फ्लाय करत राहा. डू नॉट येट डिपार्ट, मला सोडून जाऊ नकोस, माझ्यापासून तू दूर जाऊ नकोस, डिपार्ट होऊ नकोस. हिअर डेड टाइम रिवाइव इन दी मीन्स इन यू आय सी द टाइम दॅट हॅज गॉन बाय. कवी म्हणतो हे फुलपाखरा, तुझ्यात मला माझा गतकाळ, माझा भूतकाळ, माझ्या बालपणीचे दिवस दिसत आहेत. दाऊ ब्रिंग्स्ट गे क्रिएचर ॲज दाऊ आर्ट, अ सॉलमन इमेज टू माय हार्ट, माय फादर्स फॅमिली. या ठिकाणी दाऊ या शब्दाचा अर्थ आहे यू म्हणजेच तू, त्याचबरोबर ब्रिंग्स्ट म्हणजेच ब्रिंग, ब्रिंग म्हणजे आणतोस. गे क्रिएचर ॲज दाऊ आर्ट, तू जसा आनंददायी प्राणी आहेस तसंच तुझं आनंदाने भिरभिरणं पाहून माझ्या मनामध्ये एक इमेज तयार होते. कोणती इमेज तयार होते? अ सॉलमन इमेज टू माय हार्ट, माय फादर्स फॅमिली. बालपणी कुटुंबामध्ये मी जे रम्य दिवस घालवलेले आहेत ते रम्य दिवस पुन्हा एकदा फिरून आल्यासारखं मला वाटतं तुझ्याकडे पाहून, कारण तू खूप आनंदी आहेस. पुढे कवी म्हणतो Oh, pleasant, pleasant were the days, the time when in our childish place my sister Emily and I together chased the butterfly. Oh, pleasant, pleasant were the days. Te divas kiti pleasant hote, anandadayak hote. The time when in our childish place ami balpani khel khelat astana माय सिस्टर इमिली अँड आय टुगेदर चेस द बटरफ्लाय. माझी बहीण इमिली आणि मी आम्ही दोघे एकत्रितपणे त्या बटरफ्लायला चेस करायचो, म्हणजेच फुलपाखराचा पाठलाग करायचो. पुढे कवी म्हणतो अ व्हेरी हंटर डीड आय रश अपॉन द प्रे विथ लिप्स अँड स्प्रिंग्स. अ व्हेरी हंटर डीड आय रश म्हणजे आय रश अपॉन द प्रे दॅट इज बटरफ्लाय. या ठिकाणी कवीने त्या फुलपाखराला आपली शिकार म्हटलेला आहे, म्हणजेच आपला प्रे म्हटलेला आहे.
आणि एखाद्या अस्सल शिकाऱ्याप्रमाणे तो त्याच्यावरती झडप घालतो. पुढे कवी म्हणतो, अपॉन द प्रे विथ लिप्स अँड स्प्रिंग्स आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश. अपॉन द प्रे, प्रे म्हणजे शिकार, ज्याची शिकार केली जाते तो. या ठिकाणी फुलपाखरू हा कवीचा शिकार आहे असं कवी म्हणतो. अपॉन द प्रे, त्या शिकारावर विथ लिप्स अँड स्प्रिंग्स उड्या मारत मारत आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश. ब्रेक म्हणजे दाट झाडी आणि बुश म्हणजे झुडपं. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश, मी त्या झुडपांमधून त्या फुलपाखराचा पाठलाग करत असे, त्याच्या मागोमाग जात असे. बट शी, गॉड लव हर, फिअर टू ब्रश द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स. बट शी, या ठिकाणी कवी आपली बहीण इमिली हिच्याविषयी बोलतायत. ती अतिशय सहृदयी होती. गॉड लव हर, देव तिचं भलं करो. फिअर टू ब्रश द डस्ट फ्रॉम ऑफ इट्स विंग्स, त्या फुलपाखराच्या पंखावरील धूळ झटकायला सुद्धा ती घाबरत असे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेचा थोडक्यात अनुवाद पाहिलेला आहे. नाउ लेट्स सी सम ऑफ द ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू धिस पोएम. वॉर्मिंग अप, चिट चॅट. व्हॉट गेम्स डीड यू प्ले वेन यू वर अ स्मॉल चाइल्ड इन प्री प्रायमरी ऑर प्रायमरी स्कूल. आन्सर, हाईड अँड सीक विथ किचन सेट विथ बॅट बॉल लॉक अँड की. नेक्स्ट क्वेश्चन, हू वर युअर प्लेमेट्स. आन्सर, फ्रेंड्स, ममा, ग्रँडमा, पापा, ब्रदर. व्हॉट डू यू रिमेंबर बेस्ट फ्रॉम दॅट टाईम. त्या काळातलं सर्वात जास्त तुम्हाला काय आठवतं. आन्सर, ड्रेसिंग अप लाईक एल्डर्स, मोठ्या माणसांसारखे कपडे घालणे. डिस्क्रिप्शन, आय यूज टू प्ले भातुकली वेन आय वॉज अ स्मॉल चाइल्ड. माय नेबरिंग फ्रेंड्स मिनू, चिनू वर माय प्लेमेट्स. वी यूज टू सेट अप द किचन इन माय हाऊस. वी ऑलवेज ट्राईड टू सेट इट ॲज अवर मदर्स डू. देन वी वुड प्ले द रोल्स ऑफ मम्मी अँड अ बेबी. देन टू वॉच द इमिटेशन बाय अवर फ्रेंड वॉज रिअल फन. द बेस्ट थिंग आय रिमेंबर इज समटाइम्स वी रिअली प्रिपेअर्ड फूड इन अवर स्मॉल किचन. शॉर्ट पोएम्स, यूज द फॉलोइंग फॉर्मॅट्स टू राईट युअर ओन पोएम्स. नाउन, नाउन प्लस वर्ब, नाउन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब. डिटरमाइनर ऑर ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब. एक्सक्लेमेशन, नाउन प्लस वर्ब. अशा प्रकारे फॉर्मॅट वापरून तुम्ही स्वतःची कविता तयार करा. फॉर एक्झाम्पल, क्लाउन हे नाउन आहे, नंतर नाउन प्लस वर्ब, क्लाउन डान्सेस. त्यानंतर नाउन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब, क्लाउन डान्सेस फनीली. डिटरमाइनर ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब, यासाठी द टायनी क्लाउन डान्सेस फनीली. एक्सक्लेमेशन ते असेल हा हा. आणि शेवटी नाउन प्लस वर्ब, क्लाउन डान्सेस. अशा रीतीने तो फॉर्मॅट लक्षात घेऊन कविता तयार करायची. पुढचा फॉर्मॅट आहे ऍडजेक्टिव्ह 1, ऍडजेक्टिव्ह 2, ऍडजेक्टिव्ह 3, ऍडजेक्टिव्ह 4 अँड ऍडजेक्टिव्ह 5, त्याचबरोबर नाउन. फॉर एक्झाम्पल, ऍडजेक्टिव्ह 1 केअरिंग, ऍडजेक्टिव्ह 2 डिवोटेड, ऍडजेक्टिव्ह 3 लव्हिंग, ऍडजेक्टिव्ह नंबर 4 ग्रेसफुल, ऍडजेक्टिव्ह 5 स्ट्रॉंग, आणि नाउन मदर. थर्ड फॉर्मॅट इज वर्ब, वर्ब प्लस ॲडवर्ब, वर्ब प्लस ॲडवर्ब प्लस ॲडवर्ब, नाउन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब प्लस ॲडवर्ब, डिटरमाइनर ऑर ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस वर्ब प्लस ॲडवर्ब प्लस ॲडवर्ब, क्वेश्चन सिंपल ऑर रेटॉरिकल. अँड आन्सर, फ्लाइंग, फ्लाइंग हाय, फ्लाइंग हाय ब्युटिफुली. बर्ड्स फ्लाइंग हाय
ब्यूटिफुली, द ब्ल्यू बर्ड्स फ्लाइंग हाय ब्यूटिफुली, वेयर आर दे गोइंग. सो फ्रेंड्स, इफ यू लाइक दिस वीडियो प्लीज डोंट फॉरगेट टू लाइक, कमेंट एंड शेयर. थैंक्स फॉर वॉचिंग एंड गुड बाय.